साहेबांकडनं निवेदन नाही आपल्याला काय विचारायचं काय देशाची स्थिती काय काय म्हणून काय चित्र तुम्हाला पाहायला मिळत आहे मला अतिशय भजन दिसत भजन दोन मार्गात दिसतो एक मराठवाड्यातला शेतकरी वर्ग आणि मराठवाड्याची तरुण पिढी आज ज्यांच्या हातामध्ये देशाची आणि राज्याची सूत्र आहे त्या सगळ्या घटकांच्या उद्देशी तीव्र नापसंती या वर्गात असावी असं दिसत आहे. स्पष्ट सांगायचं म्हणजे आता माझ्या जवळपास सगळ्या जिल्ह्याच्या बैठका झाल्या या बैठका जशा जाहीर सभा असतात तशा मी आयोजित केलेल्या नव्हते. या सगळ्या वर्गाच्या मध्ये मागच्या निवडणुकीमध्ये जे चित्र होत आणि अर्थचित्र त्याच्यामध्ये जमीन असण्याचा फरक दिसतो. मी असं सांगत होतो की आम्ही जाहीर सभा घेतो त्याला ऑर्गनाईज करतो सगळं तयारी करतो या सगळ्या दौऱ्यामध्ये एका दुसऱ्या ठिकाणच्या सोडत तर कुठेही जाहीर सभा आम्ही ऑर्गनाईज करतो तसं चित्र नाही. फक्त आमच्यातली तरुण संघटना युवकांची आमच्यातली पेरेंट संघटना आणि इतर आमचे जे घटक आहेत मायनॉरिटीचे अल्पसंख्याकांच्या बरोबर मागासवर्गीयांच्या संबंधी काम करणारा विभाग हे सगळे विभाग यांना फक्त प्रदेश ऑफिसमधून जिल्ह्याच्या मार्फत कळवलं होतं की या दिवशी अमुक ठिकाणी मी येणार आहे ती बैठक आहे. आता या पार्श्वभूमीवर प्रत्येक ठिकाणची बैठक ही मेळाव्याच्या सुरुवात करण्यावर आहे. तर आम्ही आधी कळवलं होतं की कोण नगरपालिकेचे सभासद असतील, जिल्हा परिषद सभासद असतील, पराभूत सभासद असतील, संघटनेचे पदाधिकारी असतील असे क्रायटेरिया कळवला होता. आणि तो साधारणतः एक 250-300 आसपास असणारा तो क्रायटेरिया होता. पण आम्हाला असं जाणवलं की कुठेही काही हजाराच्या पेक्षा कार्यकर्ते काही हजर राहिले नाही त्याहीपेक्षा जादा राहिले. आणि दुसरी गोष्ट त्याच्यात प्रचंड उत्साह असं काही वर्ग येणे कुणाची स्थिती नव्हती आणि त्यातल्या त्यात आक्रमक भूमिका घेतली. समजा धनंजय मुंडेंनी काही प्रश्न राज्य शासनाच्या संदर्भात ते म्हणले आणि त्याच्यातली काही भूमिका म्हणल्याच्यानंतर त्याला एक प्रचंड प्रतिसाद मिळत होता. तीच गोष्ट माझ्या बाबतीत होती. तसं माझी अडचण होती. माझी अडचण अशी होती की आधीचा फक्त आक्रमकांनी आपला सोबत मानत त्यामुळे मोठा घोटाळा होता. ठीक आहे लोकांनी समजून घेतले. म्हणून या सगळ्यामध्ये या तरुणांच्या मध्ये परिवर्तन करण्याच्या संबंधीचा राष्ट्रवादीने कार्यक्रम घेतला तर त्याच्यासाठी पर्यंत कष्ट करायचे ही त्यांची मानसिकता आहे. डिझाईनशिवची लोकांच्या हातामध्ये असतात डिझाईनच्या उद्योगे आता लगेच असं काही सांगणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा मोदींच राज्य जाईल असं वाटतच ना. पण हा जो प्रकार झाला सीमेवर आणि त्या सगळ्या प्रकाराच्या नंतर देशातलं चित्र एकदम बदल आणि त्याचा पुरेपूर लाभ हा राज्यकर्त्यांना झाला. म्हणजे आता मी एकेकाळी देशाचं डिफेन्सचं काम बघितलेलं आहे
आणि मला काही निवृत्त अधिकाऱ्यांशी मी सहजच बोलत असताना त्यांनी अशी माझ्यापुढे शंका केली की ही जाणून बुजून केली होती का आणखीन काही त्याच्या भाषेवर पाकिस्तान करणं उद्योग होता याचा खोला जायची गरज आहे. मी सगळ्यात त्यांना सांगितले याची चर्चा करू नका कारण हे शेवटी या देशाच्या लष्कराचं एक जे मोराव आहे त्याच्या संदर्भातला प्रश्न आहे म्हणून हे बोलू नका. माझी तुम्हाला विनंती मी तुम्हाला सांगितलं पण हे तुम्ही छापू नका असा विषय. पण हा जो एकदम सीमेवरचा प्रश्न आला याच्यानंतर आणि प्रधानमंत्र्यांनी की अत्यंत आक्षेपक रीतीने हा सीमेवरचा प्रश्न आणि त्याच्यातून आम्ही शेजाऱ्यांना धडा शिकवला आणि शिकू शकतो याची जी मांडणी केली त्याच्यातून या देशाच्या निवडणुकीचं चित्र बदल की आता प्रक्रिया होऊन गेली. आज तसं काही चित्र म्हणजे अजून एक दोन चार दिवस कार्यक्रम जाहीर होती उद्या परवा पण मतदानाच्या पर्यंत आणखीन काही एखादा फुलवा नाही तर मला महाराष्ट्रामध्ये लोकांची जी आत्ता प्रतिक्रिया दिसते त्याच्यात काही बदलली असं दिसत आणि ती प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांच्या ती घेऊन गेली. पवार साहेब एक पोलीस खात्याने एक सादरीकरण केलं निवडणूक आयोगासमोर आणि त्यामध्ये असं म्हटलं आहे की या सरकारच्या काळामध्ये जातीय तणाव मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत आणि हिंदू मुस्लिम तणावाची जागा आता हिंदू दलित अशी घेतलेली आहे आणि याची चिंता वाटते असं सादरीकरण पोलीस खात्यानं निवडणूक आयोगासमोर बुधवारी केलं याबद्दल आपलं काय म्हणतं? माहिती प्रत्यक्ष घेतल्याशिवाय बोलणार नाही हा विषय आणि मी वस्तुस्थिती ही आता म्हणजे गेल्यावर समजून घेईन तर तुम्ही सांगता ते अतिशय गंभीर आहे आणि असं सांगितलं असेल तर त्याचा विचार करावा लागेल पण ते मी जाणून घेणार आणि त्यानंतर मी कॉमेंट आणि नुसतं कॉमेंट नाही करणार जर तुम्ही म्हणता ते वास्तव असेल तर त्या बाबतीत ॲप्रोप्रिएट लेवलला काय करता येईल ते करायचं असेल. पुलवामा नंतरचा राष्ट्रवादी आहे का विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही होऊ शकत का? कारण तुम्ही मला सीमेवर दिसत सीमेवर असा तणाव असे चित्र आज मला दिसत राज्याच्या दृष्टीने पवारसाहेब तुम्ही आता भाषणामध्ये मोदींनी जी तुमच्यावर टीका केली होती नाशिकमध्ये त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं की ती स्तुती नव्हती पाकिस्तानबद्दल जे तुम्ही बोललाय लष्कर आणि सत्ताधाऱ्यांबद्दल तर मोदी असे बोलले असतील तर ते काही बोलू शकतात असं तुम्ही एक वक्तव्य केलं म्हणजे कोणती माहिती न घेता मोदी खोटं बोलू शकतात असं तुमचं म्हणणं आहे? मी खोटं बोलणार नाही पण असं आहे की प्रधानमंत्र्यांनी एखाद्या विधान महत्वाच्या वस्तीबद्दल त्यांची म्हणली मी माझ्याबद्दल तर त्यांनी उल्लेख जो केला होता तो काय असा आनंद राहिला नव्हता प्रगल्भ नेता वगैरे आणि त्यावेळेला अशा प्रगल्भ व्यक्ती त्यांना वाटत असेल तर त्या संबंधीचं भाष्य करताना आपणही प्रगल्भ फराव दाखवायची आवश्यकता. मोदींनी एक काल नाशिकमध्ये एक वक्तव्य केलं साधारणपणे राम मंदिराच्या अनुषंगाने ते वक्तव्य होतं की निकालावर सुप्रीम कोर्टाच्या निकालावर ते आमचा विश्वास असेल या आणि निवडणुकीचं वातावरण याच्याकडे काय जोडून असं त्यांचं वक्तव्याचा हे असावा असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं की ते विधान त्यांच्या मिश्र पक्षासाठी केले असं काही नव्हतं. कोणाला केव्हा कधी चिमटा घ्यायचा केव्हा कोणाला थांबवायचं आणि काही गोष्टी असल्या नसल्या तरी त्या कशा येणार आपल्या फायद्याचं या गोष्टीबद्दल फार काळजी घेत असतात. पण मराठवाड्यामध्ये मी गेल्याच्यानंतर इथं निश्चित सत्ताधारी पक्षाच्या विरुद्ध मत करावा हा जाणवतो. भाजपा फडणवीसांचा चेहरा घेऊन पूर्ण राज्यामध्ये फिरत आहे मुख्यमंत्री भाजप फडणवीसांचा चेहरा घेऊन पूर्ण राज्यात फिरत आहे तसं राष्ट्रवादी काँग्रेस काही चेहरा आहे का की हे आमचे मुख्यमंत्री असतील किंवा हे आमचे हा विषय केलेला नाही असं मी निवडणूक करेन असं मी स्वच्छ सांगतो
की राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या संबंधीच्या ज्या चर्चा जागेचं वाटप या सगळ्या प्रकार मी पाहिले नाही. त्याच्यासाठी माझ्या पक्षाचे सहकारी त्यांच्यावर जबाबदारी सोपली. काँग्रेसने त्यांच्याही अध्यक्षांजवळ आणि काही सहकाऱ्यांच्या जबाबदारी आमचं अंडरस्टँडिंग असेल की हे दोघेही बसून हे प्रश्न सोपवतील आणि जर एखाद्या प्रश्नावर काही डिफरन्स ऑफ ओपिनियन असतील तर दोन्ही पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्याकडे द्या. आज मी सकाळी चौकशी केली सुदैवानं अजून कुठल्याही प्रश्नावर असं अंतर नाही. साधा जागा एक्सचेंज करण्याच्या संबंधीच्या सूचना आहेत आणि त्यासाठी ते आज संध्याकाळी ते उद्या बसणार असं मला कळलं. जवळपास एकत्र त्यानंतर आम्ही लक्ष घातलं समाजवादी पार्टी तिथे प्रश्न जवळपास संपुष्टात आले असं मला सांगण्यात आलं. ह्या समाजवादीच्या झाल्याच्या नंतर आणखी दोन तीन फोर्सेस आहेत. एक तर लेफ्ट, त्याच्यानंतर बाकीचे जे दोन इतर आहेत स्वाभिमानी शेतकरी. जसं आम्ही समाजवादी पार्टीच्या वरचा प्रश्न सोपलेला आहे तसं मला असं सांगण्यात आलं की शेतकरी कामगार पक्षाच्या संदर्भात सुद्धा जागा वाटपाचा प्रश्न सोपलेला आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष, त्याच्यानंतर समाजवादी पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी या सगळ्यांच्यात एकवाक्यता झालेली आहे. हे सगळे सिक्युलर आहे. आता याच्यात राहिलेले जे आहेत ते समाजवादी जात आहे. CPMच्या एक दोन तीन शक्ती केंद्र आहे. त्याच्यानंतर स्वाभिमानी शेतकऱ्यांची त्यांची काही शक्ती केंद्र आहेत. तर त्यांच्याशी ते काही अगदी बरोबर हे सगळं जर एकत्र आलं तर तुम्ही आता तसं एक पर्यायी सिक्युलर सहभागी करण्याची भूमिका मला असं वाटत होत की करावी. परंतु काँग्रेसची त्या संबंधीची स्वच्छ भूमिका आहे आणि आमच्यातल्या एका मोठ्या पक्षाला ते कोणाच्या संबंधीचं जर रिझर्वेशन असेल तर आम्हाला ती गोष्ट आणायची नाही. आम्ही काही त्याच्यात लक्ष दिलं. पुलवामा नंतर सर पुलवामाचा लोकसभेचा मुद्दा होता आणि विधानसभेच्या सगळ्या विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निघालेली जी महाजनादेश यात्रा होती त्या यात्रेचा शेवट 370 कलमांनी होताना आम्ही ऐकलेला आहे नेत्यांच्या भाषणांमधून. तुम्हाला तो मुद्दा जाणवत नाहीये की तो नाही आता लोकांमध्ये असं तुम्हाला विधानसभेच्या लेवलला की आपण राज्य करत असताना त्या राज्यातल्या सगळ्या घटकांच्या एकवाक्याचा निर्माण करण्याच्यासाठी पोषक असं वातावरण तयार केलं पाहिजे भूमिका घेतली सतत. आता काय ते म्हणतात आज खरं म्हणजे तर प्रधानमंत्र्यांच्या भाषणामध्ये मला असं वाटलं ते शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न मानतील, शेतकरी आत्महत्याचा तीव्र प्रश्न त्या संबंधीचा मानतील, महागाईच्या संबंधीचे युक्तीच्या संबंधीचे काहीतरी बोलते, तरुण पुरुषा म्हणजे बेरोजगारी आहे त्या संबंधीचे काहीतरी बोलते आणि हे कारखाने बंद पडत आहेत आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्था विकसित होत आहे त्याबद्दल काहीतरी बोलते. गेले 10 दिवस तुमच्या पाहण्यात आलं असेल की देशाच्या अर्थमंत्री पुन्हा पुन्हा त्याची नवीन हे करणार ते करणार सांगत आहेत. त्याचं कारण अर्थव्यवस्था संकटात गेलेली आहे आणि त्याच्यासाठी भक्कम फरांना आम्ही फावले टाकतो तर ती काय हे लोकांच्या समोर सांगतील ही प्रधानमंत्र्यांच्याकडनं अपेक्षा होती. मुख्यमंत्र्यांच्याकडनं अपेक्षा करण्यात जास्त नाही पण एवढे राजे प्रश्नाच्या संबंधीची जाण ही कितपत जाईल मला माहिती नाही ज्यामुळे मी त्याच्या औषध काही सांगत नाही. पण प्रधानमंत्र्यांच्याकडून ही अपेक्षा होती. पण प्रधानमंत्री बोलले काय सत्तरचा प्रश्न नंतर त्यांनी काढला दुसरा प्रश्न करता शरद पवार म्हणजे मला काही समजत की प्रधानमंत्र्यांच्या समोर हे सगळे राज्यातले प्रश्न आणि त्यासाठी भाजप यांनी काय केलं 5 वर्षात आणि आता समजा संधी मिळाली तर काय करणार हे सांगायची अपेक्षा ती त्यांनी केली. पुन्हा पुन्हा तेच 1, 2, 3 गोष्टी
राग अवेअरनेसचं काम ते करताय. याचा अर्थ त्यांना सांगण्यासारखं काही राहिलेलं नाही आणि एक लोकांच्या पुन्हा डिव्हिजन कशी होईल याची ते खबरदारी घेत आहेत. ही काही गोष्ट चांगली नाही. साहेब धनंजय मुंडेंनी आज जाहीर सभेत सांगितलं की माझ्याकडे सगळ्या मंत्र्यांचे घोटाळे आहेत आणि ते जर सिद्ध झाले नाही तर मी फाशी घ्यायला सुद्धा या जनतेसमोर तयार असेल. मग हे घोटाळे विधानसभेत किंवा जनतेसमोर जितक्या प्रकृतीने का मांडलं जात नाही? माझ्या मागची प्रेरणा या समितीची व्हायची त्यांनी कोणाला सांगितलं? विधान परिषदेत मांडले, सोळावे परिषदेत दिले. आपल्याला कदाचित माहीत नसतील ही सगळी पुरावे आणि हे सर्व घोटाळे मी विधान परिषदेमध्ये काढले, पुरावे दिले, बोलले, पुरावे दाखवले आणि पुराव्याची एक एक प्रत सभापतींकडे दिली आणि ते खोटे जर असतील सभागृहामध्ये, सभागृहात मी हे बोललो, आजच्या सभेतही बोललो आणि सभागृहातही हे बोललो की एक जरी पुरावा खोटा निघाला तर मला फाशी. त्या बाबतीमध्ये सरकार त्यांचं आहे, त्यांनी एकतरी पुरावा खोटा म्हणून तरी सांगावा, चौकशी तरी लावावी. पुरावे मी दिलेले खरे आहेत का सरकार जे म्हणतंय ते खरं आहे त्याच्या बाबतीत काहीतरी करावं. आणि ते घोटाळे असे तसे नाही, त्याची कुठलीही चौकशी न नव्हता. आमच्या क्लीन मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना क्लीन चीट दाखवून दिली, त्याची चौकशी तरी लावायची ना. आणि एक नाही, दोन नाही, 22 मंत्र्यांचे घोटाळे. आणि एक तर नाशिकला सांगतायत की आमच्यावरती एकही आरोप झाला नाही. हे म्हणजे एवढा खोटारडेपणा आजपर्यंत देशाच्या इतिहासात कुठल्या राज्याचा प्रमुख केलेला मी तर पाहिला नाही. साहेब लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित आणि तुम्हाला 22 संपूर्ण जे काही कागदपत्र दिले आव्हान केले कुठल्याही राज्यकर्ता या सगळ्या अशा प्रकारच्या गंभीर असेल तर कोणतरी इंडिपेंडंट एखादा रिटायर हायकोर्ट जज, सिटिंग जज किंवा कोणीतरी अशा स्वतंत्र व्यक्तीला त्याच्याकडे कागद घेऊन तुम्ही याची फाळणी करा, वस्तुस्थिती करा असं सांगू शकले असते. पण ते सांगायचे तारतम्य त्याने दाखवले. पण त्याची प्रत्येक गोष्ट सभागृहामध्ये वाढून त्याचे कागदपत्र सभापतींच्याकडे देण्याच्या संबंधीची आरोप करणाऱ्यांची जी जबाबदारी ती यांनी फाळली आणि चौकशीच्या संबंधीची स्वच्छ होत चालली. मला या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत सरकारची भूमिका ही 100% चुकीची असं दिसतं. आणि यांची एक गोष्ट मला अजिबात पसंत नाही की त्यांनी जे सांगितलं, समजा एखाद दुसरी गोष्ट चुकली तर मी फाशी देईन. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, त्यामुळे असले निकाल मला विचारायचे सरकारची जी पॉलिसी आहे बँकेचे विलीनीकरण जे आहे सरकारी कंपन्यांचे खासगी या पॉलिसीविषयी म्हणजे या गोष्टी याचं बँकांचं राष्ट्रीयकरण त्या विलीनीकरण कमीत कमी असं एवढी अपेक्षा होती की या देशातली जी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन बँकिंग सेक्टर आहे त्याच्यामध्ये अतिशय जागृत कामगार संघटना आहे, कामगार म्हणजे कर्मचारी आणि तो एज्युकेटेड लोक तिथे त्या संघटनेच्या प्रमुख लोकांशी तुम्ही चर्चा तरी करा. जे काही तुम्ही अत्यंत महागामी अधिकार होतील असे निर्णय घेतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही चर्चाही करत नाही. ठीक आहे, पार्लमेंटमध्ये बसणाऱ्या आम्हा लोकांना काही कळत नाही, त्यावर आमच्याशी चर्चा करत नाही. पण या क्षेत्रातल्या लोकांशी तर चर्चा केली पाहिजे, पण तेही करत नाही. त्याचा अर्थ मला देईच्या पद्धतीचे निर्णय घेण्याची त्याच्यामध्ये भूमिका आणि मला काळजी एकच आहे की हे अर्थव्यवस्थेशी निगडीत निर्णय, अर्थव्यवस्थेशी खिलवाड करणं हे देशाला आणि सामान्य माणसाला न परवडणार. लोकसभे निवडणुकीवर जो म्हणजे झाल्यावर ईव्हीएम वर जो प्रकार सुरू होता सर, ईव्हीएम झाले विधानसभेत असं काही होऊ शकेल असं आहे की आम्ही सगळ्यांनी ईव्हीएमच्या संबंधीची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली. त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, समाजवादी पक्ष, पार्टी बहुजन समाज पार्टी, डावे पक्ष, जवळपास या सगळ्यांनी एकत्रितपणानं शिष्टमंडळ घेऊन आमची काही जी भूमिका होती ती आयोगाच्या समोर मांडली.
आयोगाने त्या संबंधीचं स्वच्छ धोरण दोन दिवसांनी जाहीर केलं की आम्ही म्हणतो त्या तक्रारीच्या संबंधी सहमत अपेक्षित होत नाही आणि त्यांनी काल परवा पुन्हा जाहीर केलं की बॅलेट पेपर ही जी वाढली आहे ती आता होणार नाही. जर देशातल्या सगळ्या महत्त्वाच्या राजकीय पक्षांच्या प्रमुखांसोबत आम्ही विचारविनिमय सुद्धा करणार नाही ही भूमिका आयोगाने केली वंचित आणि एमआयएमची एकत्र झाल्यानंतर आघाडीला फटका बसला. आता विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचा फटका भाजप शिवसेनेला बसेल असं चित्र दिसत आहे. तर या दोघांची फूट कोणीतरी पाडली आहे का? कारण हे एमआयएम वेगळं वंचित वेगळं फूट आहे का? नाही ते स्वतःच असं सांगतायत की वेगळे आहोत, आम्ही बाजूला झालो. मी असं वाचण्यात आलं की काहीतरी आम्ही जवळ येण्याची शक्यता त्यामुळे एकदा काय नक्की होत ते बघून होत त्याच्यावर पाडण्याचा प्रयत्न किंवा पाडलं जात नाही असं वाटत नाही. कुणी पाडली भाजप एमआयएमचं असं म्हणणं होतं यावर की आरएसएस हे सगळं षडयंत्र करतो. एकत्र येणं हे भाजपला काही फार दुःखदायक बात नाही, त्यांना सोयीची बात आहे. सर राष्ट्रवादी काँग्रेसमधून मागच्या सर राष्ट्रवादी काँग्रेसमधून ज्या प्रमाणामध्ये नेते अन्य पक्षामध्ये गेले भाजपमध्ये गेले तुम्हाला असं वाटतं का की आपला आपल्या पक्षाच्या एकूण धोरणांमध्ये काही चुका होत्या आणि म्हणून हे तिकडे गेले? असं आहे की जे जे गेले त्या सगळ्यांची लोकसंख्या लोकांची शिक्षण दोन दृष्टिकोन. एक आम्हाला आमच्या अंत्यकरणामध्ये प्रवास आहे, त्यामुळे माझ्या अंत्यकरणाची मला काळजी असायला इतका सगळं तिथं ऐकण्याबद्दल. पण दुसरीकडे त्यांनी सांगितलं की आम्हाला काही दुसरी तक्रार नाही, विकासासाठी आम्ही गेलो. असं आहे की देशाच्या लोकशाहीमध्ये अनेकदा सरकार असतात, आपण विरोधी पक्षात असतो, सत्तेत कधी असतो आणि सत्तेत नसलो तर विकास होतच नाही असं नसतं. विकास करण्याच्या संबंधीची जागृती लोकप्रतिनिधींची असली तर विकास होतो. मी माझ्या एकंदर 50-52 वर्षाच्या पार्लमेंटच्या करिअरमध्ये नेहमी करिअरमध्ये ऑपोजिशनमध्ये मला काही डेव्हलपमेंटमध्ये लोक म्हणतात माझ्यामध्ये मॉडेल बघायचं म्हणून असे. तर हे काही निमित्त आहे, बेसिकली सत्तेच्या बाहेर आपण जाऊ शकतो या संबंधीची जी एक भूमिका दाखवणं आणि आपल्या विचारांशी भक्कम जाऊन पावलं ठेवण्यात तिच्या कमतरता आल्याच्यानंतर हे प्रकार होतात हा एक. आणि मला एका आमच्या सहकार्यांनी सांगितलं, मला असं कळलं की दादांचं मला विचार झाले, मी काय असं ऐकलंय खरं का? त्यांनी खिशातून दोन कागद काढले. एक कागद असा होता की त्यांच्या सहकारी संस्थेवर चौकशी करण्याची ऑर्डर ही कन्सर्न मनसेने लिहिली होती आणि दुसरी जी होती त्याच्या काही सी बी जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्याकडून काही माहिती बोलवायची. आता ह्या दोन गोष्टी एका जीवनदळाच्या सदस्याच्या संस्थेच्या संदर्भात येतात आणि त्यामुळे त्याचा म्हणजे कधी त्याच्या डोक्यात नाही येणारा हा विचार येतो. त्याचा अर्थ सरळ सरळ सत्तेचा गैरवापर करून धमकवणं ही भूमिका सत्ताधारी पक्षाने घेतली. बीजेपी नेहमीच महिला सुरक्षेच्या बाबतीमध्ये दावा करत असते की आमची सत्ता आल्यानंतर महिला सुरक्षित आहेत म्हणून. पण आता सध्या जे चिन्मयानंद यांचं प्रकरण सुरू आहे त्या मुलीने जेव्हा धमकी दिली की मी आत्महत्या करेन त्यानंतर पोलिसांनी तिचा FIR लिहून घेतला आणि सातत्याने अशा असे प्रकार समोर येत आहेत. पण मुलींची बाजू ऐकून घेतली जात नाही किंवा त्यांना त्यांच्यावर दबाव आणून ते FIR सुद्धा केला जात नाही. उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्र वडिलांच्या खटल्यावर तिचे वडील सांगायला गेले तर त्यांच्यावर सुद्धा खटला भरला. म्हणजे ज्या सत्ताधारी संघाची जबाबदारी अशा वडिलीला पूर्ण संरक्षण दिलं आणि तिला ज्यांच्याकडून यातना होतात ती अत्याचार झाली असं ती म्हणते त्याला बोलून त्याची चौकशी तर केली
त्याची मेडिकल केली पाहिजे अनेक गोष्टी आहेत, पण सगळे घालून राज्य करणाऱ्यांना अशा गोष्टीच्या संबंधीचं महत्व वाटत नाही आणि ते त्याप्रमाणे स्त्री वर्गाचा सन्मान ठेवण्याची भूमिका ही वजायची ज्यांची अपेक्षा त्याच्याकडून ती अजिबात होऊ शकत नाही. याचा अर्थ या लोकांना काहीच तारतम्य नाही कुठल्याच प्रश्नाच्यासाठी आणि विशेषतः स्त्री सन्मान याच्या संबंधीची त्यांना कवडीची असताना. मोदी आणि शहा महाराष्ट्रात आले की फक्त शरद पवारांना टार्गेट करतात आणि आता धनंजय मुंडेंनी सांगितलं की राष्ट्रवादीतला सगळ्याच तरुण आज शरद पवार साहेब आहेत. म्हणजे शरद पवार साहेब आजही चमत्कार करू शकतात महाराष्ट्रात विधानसभेमध्ये ही भीती वाटते कुठे शहा मोदी चमत्कार वगैरे. मला आनंद आहे की म्हणजे असा एक असायला माझा लहान पक्ष आहे, आम्ही कुठे सत्य नाही, आमची देशात संसदेमध्ये संख्या मर्यादित आहे, स्वतःच्या आकड्यात मोजणी विधिमंडळामध्ये एका ठिकाणी फक्त आमचे विरोधी पक्ष नेते दुसरीकडे नाही ते नाही तेही आता सत्ता जागी गेले. त्यामुळं तसं आम्हा सगळ्यांची शक्ती ही मर्यादित आणि असं असताना मुख्यमंत्री सगळं राज्यात दौरे करतायत आणि तिथं माझ्या नावाचा जप करतायत तेवढं कमी पडलं म्हणून प्रधानमंत्र्यांना बोलवलं आणि प्रधानमंत्र्यांचा विषय म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्न मांडण्याचे ही जी जबाबदारी सोडून ते फक्त माझंच नाव त्या ठिकाणी घेत बसतात याचा अर्थ आमचं घरच चाललेलं आहे. लोकांच्या तमाम लोकांना आमच्या पक्षाला आणि आमच्या सरकारला मान्य पण मिळते याची अस्वस्थता ही त्यांच्या मुखातलं बाहेर पडते. आणि सीबीच्या भीतीनं हे सगळे जात आहेत किंवा ते घेतले जात आहेत असं तुमच्या 55 वर्षाच्या राजकीय कार्यकर्तीत कधी असा प्रसंग घडला होता अनुभवला? मी या पोलीसच्या म्हणजे जवाहरलाल नेहरूंचा काळ मी थोडा पाहिला. जवाहरलाल नेहरू काय मिस होते तर मी महाराष्ट्र युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो आणि त्यामुळे पक्षात त्याचे फार त्याचं वर्ष ऐकलं यापेक्षा मला माहिती नाही. शास्त्रींचा काळ तोच होता त्या काळात मी पक्षात पण फिरवतो. इंदिरा गांधींच्या काळापासून आजपर्यंत जेवढे प्राईम मिनिस्टर झाले त्या सगळ्या प्राईम मिनिस्टरच्या काळामध्ये मी विधिमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये होतो आणि त्यातल्या प्रत्येक व्यक्तीचा माझा व्यक्तीचा सुसंवाद होता. त्या गोष्टी मतभेद असतील काय असतील पण हक्काने माझ्याशी ते बोलायचे आणि मी हक्काने त्यांच्याकडे जाऊ शकत होतो अशी सवन प्राईम मिनिस्टरची मालिका मी बघितलेली आहे. त्यांचा कारभार बघितला मी कधीही या यंत्रणा खरं सांगायचं म्हणजे या वर्षा 2 वर्षाच्या पूर्वी ईडी नावाचे सरकारचा बहुसंख्य लोकांना माहिती नाही. ईडीचं काम मोदी साहेबांच्या आणि आत्ताचे जे मुख्यमंत्री त्यांच्या कार्यक्रमामध्ये ईडी सीबीआय वगैरे या सगळ्या गोष्टींचा वापर हा व्हायला लागला आणि लोकांना सुद्धा अशा संस्था आहेत ते हे इथपर्यंत करू शकतात का चिदंबरमला सुद्धा आज बसू शकतात याची परिस्थिती अधिकच आलेली हे कुणीही यापूर्वी गेले नाही. निवडणुकीमध्ये पराभव करा आपली भूमिका मांडून हे केलं त्यासाठी शक्ती लावण्याचं काम हे केलं पण सत्तेची आयुधं वापरून विरोधकांना नरमाईमध्ये टाकणं हे या देशात कधी झालं नाही. हे काम मोदी साहेबांच्या राजवटीत सुरू झालं हा त्यांचं एक नवीन योगदान या देशात त्यांनी दिलं. साहेब तुम्ही काल असं म्हणाले की साहेब तुम्ही केंद्रात मंत्री असताना जागतिक मंदीचा एक काळ होता, आता देशामध्ये सुद्धा ऑटोमोबाईल आणि स्टील इंडस्ट्री हे एक मोठं स्लोडाऊन बघताय, या सगळ्या पॉलिसीज आताच्या आणि याचं पुढचं फ्युचर पुढच्या एका वर्षानंतर तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहता? बेसिकली आज गरज ही आहे इन्व्हेस्टमेंट क्लायमेट सुधारायची, गुंतवणुकीचं वातावरण. अर्थव्यवस्था ज्यावेळेस संकटामध्ये जाते त्यावेळेस जास्तीत जास्त गुंतवणूक कशी होईल त्याला अनुकूल पॉलिसीज कशा होतील आणि निर्यात कशी वाढेल आणि प्रॉडक्टिव्हिटी ही वाढवण्याच्यासाठी काय सुविधा दिसते या 2-3 गोष्टीवर सगळं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मी या आठवड्यातील प्रधानमंत्री अर्थमंत्र्यांची काही स्टेटमेंट शोधली तर जवळपास गेल्या 3 वर्षापासून
की रस्ता रस्त्याला उत्सत्ता कधी आले उत्सत्ता उत्सस्ती घ्यायला आली याच्या संबंधी या सरकारने काही प्रोग्रेस असेल त्याचे एक दुष्परिणाम असतात. असं बोलले की जे सोडून गेले पक्ष सोडून गेले ते विधानसभेत दिसणार नाही, तर या संदर्भात काही स्ट्रॅटेजी वगैरे पक्षांनी? मला बऱ्याच लोकांना पाहायचंय असंही बोलले काहीतरी काही व्यूहरचना आहे. आणि शरद पवार जे ज्याच्याकडे पाहून जात त्याच्या काय झालं हे नंतर सगळ्यांना माहिती. मी हे सांगतो की मी लोकांच्या कडे जाणार ज्यांनी मी लोकांच्याकडे जाणार लोकांच्या प्रांगणामध्ये त्यांच्या दरबारामध्ये मी आम्हा सगळ्यांची भूमिका मांडणार. मला महाराष्ट्राच्या जनतेच्या संबंधी विशेषतः तरुण पिढीच्या संबंधी प्रचंड आशा माझ्या मनात आहेत आणि ते अशा प्रश्नाच्या स्वरूपाला स्वच्छ भूमिका घेतात असं माझा पूर्वी चालू आहे. तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावर जाऊन मारण्याचा प्रयत्न करणार त्याचे रिझल्ट चांगले येतील याची मला खात्री आहे आणि म्हणून मी तशा प्रकारचे विधाने. मराठवाड्यात दुष्काळ पडला आहे त्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी मराठवाड्यातील ऊसाच्या पिकावर बंदी घालावी असा एक अहवाल शासनाला दाखल केला. याबद्दल विभागीय आयुक्त कोण माझ्याबरोबर त्यांनी काम केलंय मला माहिती नाही. साधारणतः मला थोडं प्रशासनाचं कळतं आणि शेतीचे थोडं कळतं पण शेती पिकं याच्या संबंधी अतिशय अलौकिक असं ज्ञान संपादन केलेले हे अधिकारी असत त्यामुळे अशा प्रकारचं विधान त्यांनी केलेलं असत. विधान ठीक आहे ते म्हणत मी पण त्यांच्या आवाजाच्या संबंधी कोणी विचारला तर काही कमी या देशात ऊस संशोधनाच्या संबंधी सगळ्यात मोठी जी संस्था आहे त्याचा मी अध्यक्ष आणि त्यांच्याकडं ॲग्रिकल्चर एक्सपर्ट फार आहे. आम्ही जगात जिथे जिथं ऊसाचं उत्पादन घेतात त्या सगळ्या देशाच्या संशोधन केंद्राशी आमचा रेग्युलर डायलॉग असतो. मी स्वतःही कधी कधी जात असतो आणि गेले 3-4 वर्ष आमचं सगळं लक्ष असं आहे की किमान पाण्यामध्ये हे पीक कसं आणायचं वाटणी कसं कमी करायचं त्याच्यामध्ये जेनेटिक चेंजेस करून सुद्धा पाण्याची कमतरता असताना सुद्धा त्याच्यातली हे जे सुक्रोस वर्षांचे ज्याला साठ्याचा उत्तर राहिला होता तो कसा टिकून ठेवता येईल आणि हे पीक कसं जगवता येईल याबद्दलचे काम आमच्याकडे खूप चाललंय. कोविड चाललंय आणखीन काही ठिकाणी चाललंय त्यामुळे या सगळ्याचा आम्हाला विश्वास आहे की एकदम पीक बंद करावं लागेल अशी अवस्था नाही. मराठवाड्यापुरतं बोलत होतो मी सांगतो ते मराठवाडा काही त्याच्या बाहेर आहे का सगळी करत तर त्याच्यामध्ये पाणी देण्याच्या संबंधीच्या आत्ताच्या ज्या पद्धती आहेत त्या कमी कशा करतात म्हणजे आज समजा 10 दिवसात देत असेल त्याच्याआधी 16 दिवसात देता येईल का त्याच्याआधी 45 दिवसात देता येईल का आणि 25-30 दिवसात घेऊन सुद्धा त्या पिकाची उत्पादकता आणि त्यातले ग्लुकोज वर्षांचे हे कसं टिकवता येईल या सगळ्या गोष्टीचा अभ्यास कुठे झाला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतो. आज आम्ही अनेक ठिकाणी ऊसाचं पीक घेतो की ज्या ठिकाणी 10 दिवसाचं नाही 30 दिवसाची पाहिजे अगदी मी ज्या वाजामध्ये नेतो तिथं उन्हाळ्यामध्ये 35 दिवसांना ते 40 दिवसांनी पाणी मिळतं आणि त्यामुळं इथं कोणतेही विद्वान ग्रस्त आहेत त्यांना असं तर त्या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचं आघात ज्ञान आहे त्यामुळे मी जरा ज्याला भाष्य व्यक्तिगत करणं योग्य नाही पण या सगळ्या संस्थेतले जे तज्ञ शिक्षकच आहेत त्याच्याबद्दलचे आमचे सगळे संशोधक आहेत या सगळ्यांच्या मताकडे आणि त्यांच्या अनुभवाकडे आम्ही अधिक घेऊ. ज्याप्रमाणे बीडचे डिक्लेअर करायचं काही कारण नव्हतं. बीड म्हणजे आमचे सगळे पक्षाचे सगळे एकत्र आहेत
त्यांनी एक मताने आम्हाला त्यांनी नावं सांगितली आणि त्या नावाने आम्हाला वेगवेगळ्या घालत त्याने आम्हाला काम करायला सुरुवात म्हणून केलं. बाकीच्या संबंधित सदेने आमच्या पक्षाचे अध्यक्ष जयंत चौपाटी आणि पाणी शिव हे विश्वास घेऊन ते निर्णय घेतले. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच.